उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 63व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 22 जुलै ते 25 जुलै या दरम्यान शंकर भवन लिमेवाडी येथे सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती नगरसेवक किसन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच 22 जुलै रोजी रामवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मणाऱ्या 5 बालकांच्या नावे 5000 रुपयांची FD ही ठेवण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक नागेश गायकवाड, चेतन गायकवाड, मदन गायकवाड आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री तरुण तळुकदार नेतृत्व तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय आजीदादा पवारसाहेब यांच्या 63व्या वाढदिवसाचं औचित्य साधून 22 जुलै ते 25 जुलै या दरम्यान सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन शंकर भवन उदय विकास प्रशालेच्या समोर लिमेवाडी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि या ठिकाणी आदरणीय दादाचा 63वा वाढदिवस असल्याकारणानं पुरुष खुल्या गटाचा प्रथम पारितोषिक 20,063 रुपये, द्वितीय पारितोषिक 15,063 रुपये, तृतीय पारितोषिक 10,063 रुपये आणि महिला ओपन संघासाठी प्रथम पारितोषिक 7,063, द्वितीय पारितोषिक 5,063, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पक्कड यासाठी देखील प्रत्येकी 1,063 रुपयाचं रोख पारितोषिक आणि अजितदादा चषक ट्रॉफी आपण त्यांना देण्यात येणार आहोत. आपल्या माध्यमातून मी तमाम क्रीडाप्रेमींना आवाहन करतो की या स्पर्धेमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं. आदरणीय अजितदादांचं वाढदिवस 22 जुलैला आहे, त्यामुळं सोलापूर महानगरपालिका अंतर्गत असलेलं रामवाडी UPC सेंटर या ठिकाणी जे प्रसूतीगृह आहे त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मी आरोग्य अधिकाऱ्यांना काल संपर्क केला. त्यांनी मला नोंदीत 5 माता त्या ठिकाणी प्रसूतीसाठी नोंद आहे, त्या 5ही मातांच्या जन्मलेल्या बालकांच्या नावाने आम्ही बँकेमध्ये 5,000 रुपये ठेवची रक्कम ठेवणार आहोत आणि 18 वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठी तो बँकेचं प्रमाणपत्र आमच्या माध्यमातून त्यांना देणार आहोत. आणि त्याच पद्धतीनं सोलापूर शहरामधील विविध भागामध्ये जे शासकीय योजना आहेत, रमाई आवास योजना असेल, मजूर बांधकाम मजुरांच्या योजना असेल, रमाई योजना असेल, UCDच्या योजना असतील, महिला बालकल्याण अंतर्गत ज्या विविध योजना आहेत, या सर्व योजनांचा शुभारंभ 22 तारखेला सायंकाळी 5 वाजता शंकर भवन उदय विकास प्रशालेच्या समोर लिमेवाडी इथे होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी शुभ हस्ते सोलापूर जिल्ह्याचे लाडके आमदार आदरणीय यशवंत तात्या माने यांच्या शुभ हस्ते आणि जिल्ह्याचे आमदार आदरणीय संजय मामा शिंदे या दोघांच्याही उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याच पद्धतीने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सांगोल्याचे माजी आमदार आदरणीय दीपक आबा साळुंके पाटील साहेब आणि कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान पुणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि सोलापूर शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.